नमस्कार मित्रांनो, यू आर टेक मराठीच्या आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया गेमविषयी लोकांमध्ये खूप जास्त एक्साइटमेंट पाहायला मिळत आहे. आता या गेमविषयी खूप साऱ्या गोष्टी कन्फर्म झाल्या आहेत, आणखी खूप साऱ्या गोष्टी आणखी कन्फर्म व्हायच्या राहिल्या आहेत. आता 18 तारखेपासून या गेमचे प्री रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. आणि जसं की बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया गेमविषयी खूप जास्त लोक एक्साइटेड आहेत, आता तसेच या बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडियाशी रिलेटेड लोकांच्या मनात खूप जास्त क्वेश्चन्स आहेत. जसं की सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि सगळ्यांच्या मनात जो प्रश्न आहे तो म्हणजे जेव्हा आपण पबजी मोबाईल ग्लोबल खेळत होतो त्याच्यामध्ये ज्या ईमेल आयडीने किंवा ज्या आयडीने आपण लॉग इन केलं होतं आणि त्या आयडीच्या थ्रू आपण जे काय कमवलं आहे, म्हणजे यूसी असतात, पास असतात, किंवा जे काय आपण गेममध्ये कमवलं आहे, ती आय डी जर का आपण बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये लॉग इन केली तर ते सर्व आपल्या या गेममध्ये पाहायला मिळेल किंवा नाही, किंवा आपण ग्लोबल प्लेअरसोबत खेळू शकल किंवा नाही, सगळं कन्फ्युजन मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आणि या बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया गेमसोबत आपल्याला खूप सारे रिस्ट्रिक्शन घातले आहेत इंडियामध्ये, खूप सारे बंधनसुद्धा घातले आहेत त्या गेममध्ये. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काय सांगणार आहे, म्हणजे आपल्याला कोणते रिस्ट्रिक्शन पाहायला मिळणार आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. काय काय रिस्ट्रिक्शन घालण्यात आले आहेत, काय काय बंधनं घालणार आहेत, आपल्याला काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर का तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल, मला पहिल्यांदाच पाहत असाल, तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती नक्की क्लिक करा, बेल आयकॉन दिसेल त्यावरती क्लिक करा, ऑल करा. मी तुम्हाला अशा पद्धतीचे आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या चॅनलवरती मिळत जातील तसा व्हिडिओ आम्ही अपलोड करू. मित्रों, सगळ्यात पहिल्यांदा हा जो बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया असणार आहे त्याचा 18 एप्रिलपासून प्ले स्टोरवरती प्री रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. आणि जसं हे प्री रजिस्ट्रेशन सुरू होईल तेव्हा आपल्या या चॅनलवरती एक व्हिडिओ येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोटली एक्सप्लेन करणार आहे की तुम्ही या गेममध्ये कसं रजिस्टर करू शकता किंवा काय काय प्रोसेस असणार आहे, सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे जर का तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन नक्की क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करा. मी तुम्हाला मी जसा व्हिडिओ अपलोड करेन लगेच तुम्हाला व्हिडिओ पोहोचेल, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, या बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया गेमविषयी सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा जो गेम असणार आहे तो टोटली इंडियन सर्व्हरवरून आपला सर्व्ह होणार आहे. मित्रांनो, आता खूप लोकांचा मला प्रश्न असेल की हा जो बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया आहे जो आपण ॲक्च्युअल खेळू त्यावेळेस पबजीचे जे ग्लोबल प्लेयर्स आहेत, म्हणजे जे काय आउट ऑफ इंडियाचे प्लेयर्स आहेत, त्यांच्यासोबत आपण पबजी खेळू शकू, म्हणजे बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम खेळू शकू किंवा नाही, हा जो प्रश्न आहे तो सगळ्याच्या मनात असेल. या गेमच्या प्रायव्हसी अँड गाईडलाईन्समध्ये क्लिअरली मेन्शन केलं आहे की हा गेम जो असणार आहे तो टोटली इंडियासाठी डेडिकेटेड बनवला गेला आहे. त्यामुळे 99% चान्सेस आहेत की आपण जे पबजीचे ग्लोबल प्लेयर्स आहेत त्यांच्यासोबत बिलकुल खेळू शकणार नाही. त्यामुळे हे एक डिमेरिट आहे या गेमचं. मित्रांनो, आता सगळ्यात मोठा प्रश्न, आपण जेव्हा पबजी मोबाईल खेळत होतो, जे काय ग्लोबल वेरियंट आहे ते जेव्हा खेळत होतो, त्या गेममध्ये आपण ज्या आयडीला आपण लॉग इन केलं होतं ती आयडी आपल्या या बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये चालेल किंवा नाही? तर याचं उत्तर आहे हो. आपण या बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये पबजीची जुनी जी आयडी आहे की जी काही तुम्ही कमवून ठेवली आय डी ती आपण या बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये यूज करू शकतो. आता याच्याशी रिलेटेड तुमच्या मनात आणखी एक प्रश्न असेल की आपण पबजीच्या जी ऑफिशियल आय डी होती त्या आय डीमध्ये आपण जे काही कमवून ठेवलं होतं, म्हणजे क्लोथ्स आहेत, स्किन्स आहेत, किंवा जे काही तुम्ही कमवून ठेवलं होतं ते आपल्या बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये पाहायला मिळेल किंवा नाही? तर आपला हो, आपल्या बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये तुम्ही पबजीमध्ये जे काही कमवून ठेवलं असेल ते सगळं आपल्या बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये रिफ्लेक्ट होऊ शकतो. म्हणजे तुम्ही पबजीच्या आय डीमध्ये जे काही कमवून ठेवलं होतं ते सगळं आपल्या या गेममध्ये पाहायला मिळणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. तर या बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया गेममध्ये आपलं खूप सारे रिस्ट्रिक्शन घालून दिले आहेत, खूप सारे बंधन घालून दिले आहेत. आणि तुमचं वय जर का 18 वर्षाच्या खाली असेल तर तुम्हाला फक्त दिवसभरातून 3 तास बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम खेळता येणार आहे, त्यापुढे तुमचा गेम बिलकुल चालणार नाही आहे. तर हे थोडं रिस्ट्रिक्शन दिले आहे गेमसोबत. आणि सेकंड, या बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये जर का तुम्ही काही परचेस करणार असाल किंवा जे काही खरेदी करणार असाल तर ते फक्त तुम्ही 7000 रुपयापर्यंत करू शकता एका दिवसामध्ये. तर हे थोडं बंधन घालून दिले आहे या गेमसोबत. आणि थर्ड, जेव्हा तुम्ही हा गेम डाउनलोड कराल त्यावेळेस गेममध्ये एंटर करताना तुम्हाला फोन नंबर आणि ओ टी पी भरावा लागणार आहे. त्यामुळे थोडं प्रायव्हसीसाठी थोडंसं हे अपग्रेडेशन केलं आहे, त्यामुळे तुम्हाला फोन नंबर आणि ओ टी पी देणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल. आणि जर का तुमच्या मनात काही आणखी काही शंका असतील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या गेम्स रिलेटेड जर का तुमच्या मनात काही शंका असतील तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक बटनवरती नक्की क्लिक करा. व्हिडिओ बनवायला खूप मदत लागते मित्रांनो, त्यामुळे लाईक करायला विसरू नका. आणि असेच जर का तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती नक्की क्लिक करा, बेल आयकॉन दिसेल त्यावरती क्लिक करा, ऑल करा. मी तुम्हाला या पद्धतीचे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या चॅनलवरती मिळत जातील जसा व्हिडिओ आम्ही अपलोड करू. आजच्या श्री बस इथे मित्रांनो, धन्यवाद.